हरिओम मी विराज ज्ञानेश्वर दुराफे माहीम उपासना केंद्र मी माझ्या मिस्टरांचा पर्सनल अनुभव सांगणार आहे हे माझे मिस्टर ज्ञानेश्वर जनार्दन दुराफे दोन हजार सतरा साली त्यांचं मेंदूचं पहिलं ऑपरेशन झालं होतं त्यांना मेंदूमध्ये ट्युमर होता आणि त्यावेळेस माझ्या गुडघ्याचं ट्रीटमेंटसाठी मी दादांकडे जात होते त्यावेळेस दादांकडे जाताना हे पण माझ्यावर दरवेळेस असायचे तर त्यावेळेस ते, ते आले माझ्याबरोबर तेव्हा पौरोशसिंह त्यांना चांगले ओळखत होते तर त्यांनी यांना बघितलं आणि ते, 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 ते म्हटले की काका तुम्ही कसे आहेत तर हे म्हटले मी एकदम बरं आहे ते म्हणे नाही तुम्ही बरे दिसत नाही आहे मला त्याच्या आधी मी त्यांना कल्पना दिली होती की माझ्या मिस्टरांना थोडं विस्मरणाचा त्रास होतो आहे आणि त्यांना काही गोष्टी आठवत नाही तर त्यांच्या कदाचित मेंदूला ब्लड सर्क्युलेशन होत नसेल असं मला वाटतं असं मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी यांना बघितल्यावर ते बोलले की हो, तुम्ही मला बरे नाही दिसत आहे तर ते म्हटले नाही मी बरा आहे तर मी मग त्यांना सांगितलं की असं असं त्यांचा प्रॉब्लेम आहे ते म्हटले आपण आहे ना त्यांच्या मेंदूचा हे स्कॅन करून घेऊया एम आर आय करून घेऊया मग त्यांनी आम्हाला अंधेरीला एम आर आय करायला पाठवलं हो तिथे दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही तिथेच जाऊन करा दुसरं कुठेही करू नका मग आम्ही तिथे दोघंजण गेलो आणि एम आर आय केला एम आर आय वगैरे केल्यावर तिथे ते क्रॉस काय असतं मला माहीत नाही त्यांनी ते परत त्यांनी सांगितलं की त्यांचं ते क्रॉस हे घ्यायचं आहे आपल्याला मग जवळजवळ एक ते सव्वा तास त्यांचं सगळं ते स्कॅन एम आर आय वगैरे चाललं आणि मी पण घाबरली की एवढं काय झालं आहे की असं एवढा वेळ लागतो आहे आणि आम्ही तो एम आर आय घेऊन दादांकडे गेलो शुक्रवारचा दिवस होता तर शुक्रवारी दादांकडे गेलो प दाखवला पौरभसिंह म्हटले तुम्ही आत्ताच्या आत्ता ॲडमिट व्हा तर आम्हाला कळे ना की काय झालं आहे की असं एवढं लगेच ॲडमिट व्हा सांगतायत मग ते म्हटले थांबा आपण आहे ना दादांबरोबर बोलूया मग आम्ही दादांकडे गेलो दादांनी बघितला दादांना दादांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या मेंदूला सूज आलेली आहे आणि आपल्याला त्यांना लवकरच लग लगेचच ऑपरेट करावं लागेल तर पोरोसिंह म्हटले तुम्ही आत्ताच्या आत्ता ॲडमिट व्हा मी तुमचं अप आप, अपॉइंटमेंट वगैरे सगळं घेऊ घेऊ घेतो आणि मग त्यांनी आम्हाला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये पाठवलं हो तिथे आम्ही गेल्यानंतर त्या कुमार डॉक्टर खूप हुशार आणि एकदम चांगले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आम्हाला पाठवलं त्यांनी पण सांगितलं की लगेच ऑपरेशन करावं लागेल तर आमचं सगळं ॲडमिशन वगैरे सगळं पौरसिंहांनीच केलं त्यावेळेस आणि आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आजच व्हा तर दादा म्हटले आज नका होऊ तर सोमवारी ॲडमिट व्हा मग आम्ही सोमवारी ॲडमिट झालो त्यांचे सगळे रिपोर्ट काढले मंगळवारी आणि बुधवारी लगेचच ऑपरेशन केलं तर ते ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी पौरसिंहांना फोड फोन केला की एवढं मोठं ट्युमर मी कधीच काढलं नाही माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा मी काढलं आहे आणि त्यांनी सांगितलं एकदम सक्सेसफुली त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर ते तीन दिवस आय सी यूमध्ये होते नंतर बाहेर आले आणि बारा दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून आम्ही घरी आलो नंतर ते हळूहळू कवर होत गेले इतके व्यवस्थित झाले आम्हाला वाटलं आता हा आमचं संपलं सगळं मग आम्ही एकदम बिंदास झालो आम्ही सहा महिन्याने आम्हाला सांगितलं तुम्ही परत एम आर आय काढा आम्ही सहा महिन्यांनी एम आर आय काढला तर त्यावेळेस ते, ते म्हटले काही नाही एकदम व्यवस्थित आहे नंतर परत वर्षांनी काढायला सांगितलं तर त्यावेळेस त्यांना थोडं काहीतरी जाणवलं पण ते म्हटले काय ह्याचा काही त्रास नाही आहे तुम्ही आता फिजिओ जे फिजिओ नाही जे आपल्याला सजेस्ट करतात सगळं आपलं फिजिकली त्यांना भेटा तर मग त्यांनीच ते अन्नू अग्रवाल म्हणून आहे त्यांना स भेटायला सांगितलं आम्ही त्यांच्याकडे उलो त्यांची ट्रीटमेंट चालू केली पण त्यांची एक गोळी अशी होती की त्यांचं ना बी पी लो व्हायचं आणि ते असे चालता चालता अचानक बॅलन्स जायचा त्यांचा आम्ही त्यांना मग त्यावेळेस आम्ही खूप घाबरलो परत त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मग ते त्यांच्या गोळ्या चेक केल्या आणि त्यातली एक गोळी कमी केली त्याच्यानंतर मग ते एकदम नॉर्मल झाले अगदी नॉर्मल झाले तर एकोणीसपर्यंत ते एकदम चांगले होते तर आम्हाला असं वाटलं आता हे एकदम बरेच झालेत आम्ही काय मग त्यांचे हे केलं नाही त्याच्यानंतर मग आम्ही एम आर आय नाही काढला स्कॅन नाही काहीच नाही केलं कारण आम्हाला असं वाटलं आता ते बरे आहेत आणि त्यातल्या त्यात हे कोरोनाचं हे चालू झालं लॉकडाऊनचं चा। त्यामुळे आम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही गेलो नाही त्यांना घेऊन कारण ह्या असं कळत होतं की जिथे हॉस्पिटलमध्ये गेलं आणखीन हे होतं लागण होते म्हणून आम्ही गेलोच नाही तिथे त्याच्यानंतर आत्ता गेल्या वर्षी म्हणजे ह्याच्यामध्ये बावीसमध्ये एकवीसमध्ये ते प पुन्हा तसे स्लो व्हायला लागले आम्हाला जाणवत होतं की यांना काहीतरी होतं आहे पण आम्हाला कळत नव्हतं मला आम्हाला असं वाटायचं कदाचित त्यांना आळस येत असेल म्हणून ते असं दुर्लक्ष करत असतील आणि मी त्यांना जबरदस्ती एक्स एक्सरसाइज करा हे करा ते करा आणि ते पण करायचे पण त्यांना कळत नव्हतं आणि आम्हालाही कळत नव्हतं की काय होते शेवटी माझी मुलं म्हटली की आपण जरा एकदा त्यांचं परत एम आर आय काढून बघूया मग मी दादांना फोन पौरसिंहांना फोन केला तर मग त्यांनी निलमवीरांना फोन केला त्यांनी दादांना सांगितलं दादा म्हटले तुम्ही पहिलं जाऊन एम आर आय काढून या एम आर आय काढल्यावर परत नाही त्यांनी आम्हाला नानावटीला पाठवलं प्रद्युम्न ओक डॉक्टरांकडे आम्ही तिथे गेलो त्यांनी एम आर आय काढला एम आर आय काढल्यावर ते म्हणे लगेच ॲडमिट व्हा आत्ताच होत आहे का आम्ही म्हटलं हे असं का म्हणतायत तर ते म्हणे पुन्हा तो ट्युम ट्युमर वाढला आहे आणि आता पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने वाढला तो आणि दोन्ही साईडला झाला तो त्यामुळे लगेचच्या लगेच तुम्ही आत्ताच ॲडमिट व्हा तर ह्यांची काय मनाची आमची कोणाचीच तयारी नव्हती आम्हाला हे सगळं काहीच कल्पना नव्हती की असं पुन्हा होऊ शकतं मग आम्ही घरी आलो घरी आम्ही सगळं विचार केला आणि मग दोन दिवसाने आम्ही दुसऱ्याच दिवशी आम्ही परत गेलो आणि त्यांनी ॲडमिट करून घेतलं पण आम दादा दादांनी सांगितलं की तुम्ही ते ॲडमिट व्हा आम्ही गेलो आणि आम्ही दिवसभर बसलो पण आम्हाला तिथे कॉटच मिळाली नाही दिवसभर आम्ही तिथे सकाळी सात वाजल्यापासून तर दुपार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसून राहिलो की कॉट खाली होईल आम्हाला जागा मिळेल मिळालीच नाही मग मी पौरसिंहांना फोन के मेसेज केला की आम्ही गेलो सकाळपासून पण आम्हाला हेच ना कॉटच अवेलेबल नाही रूमच नाही मिळाली मग त्यांनी सांगितलं का बरं तुम्ही आपल्या तिथे आपल्याला असलेल्या माणसाला तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं म्हटलं नाही आम्हाला माहीतच नाही मग मा त्यांनी आम्हाला एक नंबर पाठवला उल्हास पाटील म्हणून आम्ही मग दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी मी त्यांना फोन केला त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं सकाळी सात वाजता तिथे या आम्ही तिथे गेल्याबरोबर आम्हाला रूम अवेलेब करून अवेलेबल करून दिली आणि ते म्हटले मला माहीत नाही ही रूम आहे आमची ट्विन शेअर रूम होती तर ते म्हटलं मला माहीत नाही ही रूम कशी आहे कारण यांना जरा युरिनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आम्हाला डबल रूम ड लांब असलेलं ला बाथरूम वगैरे असं नको होतं म्हणून तर ते म्हटले मला माहीत नाही पण आता ही एक रूम मिले मिळाली आहे आपण तिथे जाऊन ॲडमिट होऊया आम्ही तिथं गेलो हो, तर ती सिंगल रूम होती आणि अगदी रूमच्या बाहेरच टॉयलेट होतं इतकं व्यवस्थित होतं ना इतका आनंद झाला की बापू कशी आपली आधीच हे करून ठेवतात की रूम मिळाली ती पण इतकी छान मिळाली नंतर तिथे ॲडमिट झाल्यावर त्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर रूम सोडावी लागते आपल्याला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला रूम सोडावी लागेल आम्ही रूम सोडली आणि तीन दिवसांनी परत त्यांना शिफ्ट करायचं तर तो परत तोच प्रॉब्लेम की जर अशी ट्विन शेअर रूम मिळाले की बाजूच्या पेशंटमुळे आपल्याला खूप आजारी पेशंटला खूप त्रास होतो आम्ही तोच विचार करत होतो की आता काय करायचं पण ती जी रूम मिळाली ती त्याच्या बाजूचीच रूम आणि सम अगदी व सिंगल रूमच होती ती पण ती पण इतकी सुंदर रूम मिळाली की जवळजवळ हे तीन दिवस तिथे राहिले आणि तीन दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज दिला मग आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर त्यांना बराच फिजिकल बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला पण हे ऑपरेशन आणि हे इतकं व्यवस्थित झालं आणि ते डॉक्टरसुद्धा इतके दादांनी इतके चांगले डॉक्टर सजेस्ट केलेत आम्हाला खूप भीती होती की अभय कुमारांना का नाही सांगितलं की जे पहिले डॉक्टर होते त्यांनी खूप छान ऑपरेशन केलं सगळं आम्हाला पण मग पौरसिंह यांनी आम्हाला सांगितलं की यांचं नाईंटी नाईन पर्सेंट नाइंटी नाईन नाईन पर्सेंट त्यांचं हे आहे की त्यांचे कोणतेही पेशंट हे होत नाहीत आणि प्रद्युम जे सर्जन होते त्यांचा आणि जे हे प्रद्युम्न ओक जे होते ते म्हटले की माझ्याकडे आलेला एकही पेशंट बापूचा एकही पेशंट असा हे गेला नाही हंड्रेड पर्सेंट अगदी माझ्याकडचे सगळे पेशंट बरे होऊनच गेलेत आणि तुम्ही काळजीच करू नका तर आत्ता पण मी दरवेळेस जाते ना मला ते असंच म्हणतात बापू आहे ना कशाला काळजी करताय बापू आहे ना दरवेळेस मी काय म्हटलं की डॉक्टर असं होतं आहे तसं होतं आहे मला ते सांगत बापू आहेत ना कशाला काळजी करताय इतकं छान आणि इतकं व्यवस्थित सगळं झालं त्यांचं आणि ते आज माझ्या बाजूला बसलेत एकदम व्यवस्थित एकदम खडखडीत बरे आहेत ते 하리오姆, 시리아, 아암, 암배드나.